सोला मग एक मिनिटापासून येते माझा पण चेहरा दिसला त्याच्यात पिळ्यासारखा परत कर नव्याने ते ओके ते कॅन्सल करा नवीन कर तुझा आवाज जातोय हाय हाय आनंद हाय मला माहितीच नव्हतं की मी ऑलरेडी सुरू केलं आहे ओके मला एक अर्धा मिनिट द्या फक्त हे थोडं ॲडजस्टमेंट करायला ओके हां ओके सो हाय तेजू हाय बाबा म्हणतोय दिसत नाहीये पण तुम्हाला सगळ्यांना दिसतंय ना आई सांग ना त्याला की दिसतंय म्हणून आणि इकडे येऊ नका आता दार लावून घ्या हां ओके मी सुरू करते आजची माझी कथा आहे किल्ला आय जस्ट होप मला कोणी फोन करू नये कारण त्याचं काही होऊ शकत नाही मी खूप प्रयत्न केला कॉल डायव्हर्ट वगैरे होत आहेत का एक्सेट्रा एक्सेट्रा बघण्याचा पण नाही होतं ते काही आणि देर इज नो वे सो ओके सो आजच्या कथेचं नाव आहे किल्ला किल्ला म्हटलं की पिंकूचे डोळे विस्फारत आणि हातातलं खेळणं टाकून जिथं म्हणाल तिथं तो जायला तयार असे दिवाळीत गल्लीतल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामावर पिंकूनं हजेरी लावलेलीच असे दगड माती मातीची शिल्प किल्ल्यावर उगवणारी हरळी किल्ल्यासमोरचं कारंज बुरुजावरचे शिपाई सर्व सर्व त्याला अगदी हवं हवंसं वाटे तासन तास तो किल्ल्यावर घालवी आणि मग जेवणाची वेळ झाली की अम्मी त्याला शोधत येईल आणि पाठीत धपाटा मारून घरी नेईल आज शाळा सुटली आणि पहिलीतला पिंकू घरी पळत निघाला खरं तर त्याचं नाव होतं अब्रार पण पिंकू ग्राईपवॉटरच्या बाटलीवरच्या त्या गुटगुटीत बालकासारखा तो दिसायचा त्यामुळे बारशा आधीच त्याचं नामकरण पिंकू असं झालं होतं आणि मग रितसर झालेल्या बारशाच्या अब्रार या नावाला पिंकूच्या जगात फक्त दाखल्यावरच जागा होती कित्येकांना तर त्याचं नाव अब्रार आहे हे माहिती सुद्धा नव्हतं आज दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या त्यातच गल्लीत राहणाऱ्या यशवंत आणि विलासनं काल दगड गोळा करून ठेवली होती कुठला करणार आहे यंदा यशवंतच्या मागोमाग पिंकू काल दिवसभर फिरत होत प्रतापगड आता दगडांची रचत जाताना होणारी रचना पहावी का वाजिदभाईकडे घरी जाऊन पुस्तकात पटकन प्रतापगड कसा दिसतो हे पाहावं या संभ्रमात पिंकू होता त्यानं यशवंतकडे पाहिलं शांतपणे दगडांची वर्गवारी करत होता मोठे मोठे एकीकडे लहान एकीकडे कडा असणारे एकीकडे गोल गोल गोटे एकीकडे यशवंतला रचना करायला अजून अवकाश होता कारण तो सगळं काम कसं अगदी पद्धतशीर आणि सावकाश करत असे सगळेजण त्याच्या नीटनेटकेपणाची तारीफ करत हा दहावीतला यशवंत त्याच्या किल्ल्यासाठी अगदी गावभर प्रसिद्ध होता यशवंतचा किल्ला बघायला आसपासच्या गावातूनही लोक येत
पिंकूनं विचार केला, दगडं लावायला अजून टाइम आहे, तर मी जाऊन चित्र बघून येईल. आणि पळत घर गाठलं. चौथीतला त्याचा मोठा भाऊ वाजेत चहात मसाला बटर गुडगुण खात होता. शेजारी अम्मी इफ्तारसाठी वेळीवर बोंबील सोलत होती. त्याला बघून अम्मी म्हणाली, आ चा पी. माझी नको चा, असं म्हणत त्याने वाजितकडे मोर्चा वळवला. भाई भाई, शिवाजी का पुस्तक दिखा ना मजे. काय कू? किल्ला देखने काय? असं पिंकू हळूच त्याच्या कानात कुजबुजला. ए अम्मी, इने देख वापस किल्ले के पीछे लगे. वाजिदने चहाडी केली. अरे माटी मिले अब्बा मारिंगे ना, असं अम्मी ओरडली. पिंकू गप्प झाला. अब्बांकडे जाण्याचा तो प्रश्नच नव्हता, कारण दोनच दिवसांपूर्वी त्याने अब्बांकडे आपल्या घरी किल्ला करू असा आग्रह धरला होता. पण त्यावर आपले मी नाही करते किल्ला, असं म्हणत अब्बांनी हा प्रश्न डोळे वटारून आणि आवाज चढवून निकालात काढला होता. आज दिवाळीची सुट्टी लागल्यामुळे पिंकू अगदी हरखून गेला होता, कारण उद्या सकाळपासून यशवंत किल्ला कसा करतो हे त्याला नीट बघायला मिळणार होत. मागच्या वर्षी यशवंतनं सुट्टी लागायच्या आधीच किल्ला गेला होता, त्यामुळे पिंकूची किल्ला बनताना बघायची संधी हुकली होती. यंदा ती होती. घरी पळत निघालेला पिंकू दम लागल्यावर थांबला आणि चालू लागला. मग चालता चालता काय काय करायचं याची तो जोडणी करू लागला. घरी तर किल्ला हा विषय निकालातच निघाला होता, त्यामुळे यशवंतच्या किल्ल्यावर कसं जायचं हा प्रश्न पिंकूला पडला होता. अल्ला मिया, आज कारंजाचं काम करू नये यशवंतानं, असं पिंकू देवाला साकडं घालू लागला. यशवंतच्या किल्ल्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे त्याचं कारंज. किल्ल्याच्या समोर एक गोल खड्डा करून त्याला सिमेंटने लिंपलेलं असे. मग त्याच्या मधोमध एक इंजेक्शनची सुई लावलेली असे, ज्यामधून उंच असं कारंज उडेल. पण त्याला पाणी कुठून जातं हे कधीच कळायचं नाही. रोज संध्याकाळी त्यांची आई किल्ल्यावर पणती ठेवी. मग यशवंत एक एक करत किल्ल्यावर मातीची चित्र मांडली. किल्ल्यासमोरच्या मैदानामध्ये लाल मातीवर शिपाई, घोडे, वाघ, सिंह इत्यादी असे. तळ्यात प्लास्टिकचं बदक सोडी आणि मगच तो कारंज चालू करी. लोक गर्दी करून कारंज बघायला उभं राहत. सगळं बघणाऱ्या लोकांना फार कुतूहल वाटे, आयला पाणी कुठनं फिरवलंय. आता पिंकू आठवू लागला मागच्या वर्षी त्यानं काय पाहिलं होतं ते. यशवंतनं किल्ला करतानाच सलाईनची नळी जमिनीखालनं पुरून घेतली होती. फक्त कारंजात इंचभर उघडी ठेवली होती, बाकी नळी जमिनीत पुरूनच घरापर्यंत आणलेली. मग घरात एका खुंटीला सलाईनची काचेची बाटली उलटी टांगून त्यातून कारंजाला पाणी दिलं होतं. सबंध संध्याकाळभर प्रेक्षक असेपर्यंत यशवंत लक्ष ठेवून होता की मोकळी बाटली काढून लगेच भरलेली लटकत. पिंकू हे सारं पाहून अगदी वेडा झाला होता. आता मागच्या वर्षी हे सगळं पाहिल्यामुळे यंदा हे सगळं विस्मयकारी जग उभं राहताना त्याला पाहायचं होतं. चालत चालत पिंकू यशवंताच्या घराजवळ आला तेव्हा यशवंत कुदळीने जमीन खोदत होता. शेजारी मोकळ्या 3 सलाईनच्या काचेच्या बाटल्या आणि नळ्या पडल्या होत्या. हय्या, आजच कारंज करणार? पिंकूने दप्तर जमिनीवर टाकलं आणि पळत जाऊन त्या खोदलेल्या पाटाजवळ उकिडवा बसला. माती पाडू नको त्यात, यशवंत शांतपणे म्हणाला. वय, आजच करणार? पिंकूच्या डोळ्यातलं आश्चर्य बघून यशवंताला हसू आलं. जा त्या बाटलीत पाणी भर, त्या बादलीतलं जा. पिंकूचा आनंद आता गगनात मावेना. यशवंतनं आपल्याला किल्ल्यातलं काम दिलं हे त्याला सुट्टीभर मित्रांना सांगायला पुरणार होत. तेवढ्यात तिथे यशवंतचा 9वीतला धाकटा भाऊ विलास आला. का रे पिंक्या, त्या बापाला सांगू का इथं किल्ल्यावर आलाय म्हणून? असं म्हणत त्यानं पिंकूची चड्डी खाली ओढली आणि त्याच्या गुटगुटीत ढुंगणावर एक चापट आणली. अयो नको ना नको ना, पिंकूच्या हातातली बाटलीच सटकली. कशीबशी त्यानं ती सावरली आणि चड्डीवर ओढली. ए कशाला पोरं घाबरवतो रा, चल दगडरच, असं यशवंत म्हणाला. पण विलास काही ह्या करत हसत उभा राहिला. आता पिंकूला आठवलं की अब्बांनी सांगितलेलं किल्ल्यावर जायचं नाही म्हणून. त्यानं निरीच्छेनं दप्तर उचललं आणि घराकडे चालू लागला.
असं यशवंतनं पाठमोऱ्या जाणाऱ्या पिंकूला आवाज दिला. पिंकूने मागे वळून बघितलं आणि हसऱ्या चेहऱ्याने टाटा केला आणि मग तो घराकडे पळत सुटला. रमजान ईद 4 दिवसांवर आल्यानं अब्बांनी सुट्टी काढली होती. रोजा असल्यामुळे ते दिवसभर घरातच असायचे आणि संध्याकाळी 4 च्या आसपास ते फार चिडचिड करायचे, कारण नेमकी हीच ती वेळ होती पिंकूची खेळायला जाण्याची. आता पिंकूला निमूट घरात बसावं लागत होतं. 2 दिवस असेच गेले. एका संध्याकाळी अब्बांची धाकटी बहीण खातीजा आली. अब्बांचा रोजा होता, ते पलंगावर हा शुश करत पहुडले होते. आज रोज लगे आज अनु बायको, खातीजा त्यांच्याकडे बघत म्हणाली. रोज काही चेन का सोस्ता नाही तो नाही करणे का ना, अम्मी शिरकुरम्यासाठी खजूर सोलत होती. पिंकू शेजारीच नेहमीप्रमाणे साबणाच्या खोक्याने गाडी गाडी खेळत होता. जर असो ना तो भाभी, माझे ना सफेद पाणी जाते देखो अंग पेशे, क्या करणे का इथं, खातीजा फुप्फू अम्मीला म्हणाली. पिंकू गाडी गाडी खेळत खातीजा फुप्फू शेजारी आला आणि थांबला. आता तो दोघींकडे आळीपाळीने बघत होता. क्या रे बायकान के बाता सुनता, जा बाहेर खेळ निकू, असं आम्ही डाफरली. ध्यानी मनी ही नसताना बाहेर जायची संधी मिळाली होती. पिंकूनी गाडी टाकून दिली आणि घराबाहेर धूम ठोकली. तो थेट यशवंतच्या प्रतापगडावर. आता गडावर छान पणत्या पेटल्या होत्या, चित्र शिपाई ठेवले होते, कारंज उडत होतं, किल्ला तयार सजून अगदी रुबाबदार दिसत होता. यशवंत सुद्धा शेजारी निवांत बसला होता. पिंकूने पाहिलं, नेमक्या त्या 2 दिवसांमध्ये यशवंतनं संपूर्ण किल्ला करून टाकला होता. मागच्या वर्षी शाळा आणि यावर्षी अब्बा, त्याच्यामुळे कारंज कसं करतात हे पाहायचं हुकलं होतं. समोर दिसणारं मनोहारी दृश्य पाहून ते करतात कसं हे पाहण्याची जाणीव अजूनच तीव्र होऊ लागली. पुढच्या वर्षी ना नक्की, असं पिंकूनं ठरवलं. तेवढ्यात विलास आला आणि जमलेली पोरं बघून म्हणाला, ए चला रे लपाछपी खेळू. सगळ्या पोरांनी हुर्रे केलं. चल की दादा तू पण, विलास यशवंतला म्हणाला. तोही काही कुरबुर न करता तयार झाला. पोरांनी पुन्हा गलका केला. बघता बघता 9-10 पोरं जमा झाली आणि लपाछपी खेळू लागली. गल्लीच्या शेवटी एक जुना चित्रपटगृह होतं, सागर चित्रमंदिर. त्याच्या एका बाजूला कोनाडा होता. सगळे दारुडे लोक तिकडे लघवीला जात. तिथून एक जिनावर जात होता. सिनेमा संपल्यावर तिथून लोक खाली उतरत. या जिन्याखाली अंधारी असायची. डाव सुरू होताच विलासनं पिंकूचा हात धरला. टाकीतच्या जिन्याखाली चल, तिथं कोणालाच दिसणार नाही आपण. आम्ही म्हणते तिकडं जायचं नाही. बस मग आज येत आहे तुझ्यावर राज्य. पण आता अंधार पडू लागला होता. आपल्यावर राज्य येऊ नये असं पिंकूला फार मनापासून वाटत होतं, कारण अंधार पडल्यावर 1-2 डाव व्हायचे आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याला उद्या पुन्हा नव्याने राज्य घ्यायला लागत. वाजिदभाई अशा चक्रात अडकून एकदा सलग 4 दिवस राज्य घेत होता. आपल्यावर अशी पाळी येऊ नये असं पिंकूला फार मनापासून वाटत होतं. गल्लीत लपायला बरीच जागा होती आणि अंधार पडल्यावर त्या जागांमध्ये आणखीनच भर पडायची, त्यामुळे अंधार पडताना ज्याच्यावर राज्य येईना त्याचं काही खरं नसे. थांब थांब थांब, मी पण आलो, असं पिंकू पळत विलासला म्हणा. पिंकू आणि विलास त्या अंधारा जिन्याकडे राज्य घेणाऱ्याचा घेतला आणि तो पिंकूकडे वळला. ये माझी तू हातात धरली ना तर आपण कधीच स्टॉप होणार नाही, विलास पिंकूच्या कानात. पिंकूचे डोळे विस्फारले. नुन्नीबद्दल सगळं वाईटच असतं असं त्याला वाटत असे. एकदा दुपारी अम्मी भाजी निवडत होती आणि पिंकू अंघोळीच्या साबणाच्या फुटक्या खोक्याबरोबर गाडी गाडी खेळत होता. नकळत पिंकूचा हात त्याच्या जननेंद्रियांवर गेला आणि तो चिवडू लागला. अम्मीने ते पाहिलं आणि त्याच्या पाठीत एक रट्टा आणला. ए हात निकालू दर्शे, घाणेरडेपणा करू नको. अम्मीचे वटारलेले डोळे बघून आपण काहीतरी भयंकर केलंय याची जाणीव त्याला झाली होती. त्यानंतर आजच त्याच्या समोर नुन्नीबद्दल कोणीतरी काहीतरी बोललं होतं. विलासनं चड्डीची बटणं उघडून लिंग बाहेर काढलं.
अयो, आकार बघून पिंकूच्या तोंडातून आश्चर्य बाहेर पडलं. पिंकून राज्याच्या भीतीनं ते धरलं. ताठर गरम विलास डोळे मिटत होता. धक्का! मुलांचा बाहेर गलका झाला. विलासनं पटकन डोळे उघडले, झटकन चड्डी नीट केली आणि पिंकूला म्हणाला, ही उद्या तोंडात धर, मी तुला सालींची बाटली आणि कारंज करायला नळी देईल. विलास पळत मुलांच्या गलक्यामध्ये निघून गेला. पिंकू मात्र हळूहळू चालत मुलांकडे निघाला. विलास दादा काय म्हणाला यावर तो विचार करत होता. सालींची बाटली, पण विलासनं आपल्या तोंडात शू केली म्हणजे? त्याचा फार गोंधळ उडाला. इथे पुन्हा डाव सुरू झाला. यावेळी यशवंत आणि पिंकू एकत्र लपले त्याच जागी. पिंकू वाट पाहू लागला की यशवंत कधी धर म्हणतोय ते, पण यशवंत काहीच बोलला नाही. धरू का? पिंकून भीतभीत विचारलं. खबस, आवाज करू नको. यशवंतनं पिंकूच्या तोंडावर हात ठेवला. पण आपल्यावर राज्य आलं तर? पिंकू बडबड करू नको ना, तर खरंच येईल राज्य आपल्यावर. तेवढ्यात पुन्हा आवाज झाला, धक्का. राज्य संपलं. यशवंत आणि पिंकू तिथून बाहेर निघाले. यशवंतनं पिंकूच्या डोक्यात टप्पल दिली. लय बडबड करतोयला का तू? आता परत नाही लपणार तुझ्याबरोबर बाबा. विलास आणि यशवंत सोबत आलेल्या या पाठोपाठच्या अनुभवामुळे आता पिंकूच्या छातीत धडधडू लागलं होतं. त्याला विलास बरोबरचं लपणं पुन्हा दिसलं आणि अम्मीनं गाडी गाडी खेळताना मारलेलं आठवलं. गलका करणाऱ्या मुलांकडे टाकलेली नजर वळवून त्याने प्रतापगडाकडे एकवार डोळे भरून पाहिलं आणि आपल्या घराकडे तो पळत निघाला. किल्ल्याची खूप आवड असूनही तो यशवंत विलासच्या प्रतापगडावर पुन्हा गेला नाही. कथा संपली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये प्लीज सांगा. थँक्यू.